नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत भूमी भूमिपयोजन प्रकार त्यामध्ये ग्रामीण भूमी भूमिपयोजन म्हणजे काय आपण समजून घेऊया ग्रामीण म्हणजेच शहरापासून दूर असलेला जो भाग असतो त्या भागाला खेडे ग्रामीण असे म्हणतात ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय असतो तसेच शेतीला पूरक असणारे छोटे छोटे व्यवसायी ग्रामीण भागात करताना आपल्याला लोक आढळतात त्यामध्ये शेळीपालन कुक्कुटपालन अशा प्रकारचे इतर व्यवसाय शेतीला पूरक ठरतील असे व्यवसाय त्या ठिकाणी करताना दिसून येतात ग्रामीण भागातल्या ज्या वस्त्या आहेत या वस्तींच्या स्थानावर त्या ठिकाणी व्यवसायाचा परिणाम झालेला आपल्याला आढळून येतो उदाहरणार्थ शेतकामगारांची जी वस्ती असते ती शेती क्षेत्रालगत त्या ठिकाणी शेतकामगारांची वस्ती आपल्याला दिसून येते वनक्षेत्रालगत चा चा त्या ठिकाणी वनाच्या संबंधित काम करणाऱ्या लोकांच्या वस्त्या क्षेत्रालगत म्हणजेच वनाच्या जवळ त्या ठिकाणी ह्या वस्त्या आपल्याला आढळून येतात तसेच खाणकाम क्षेत्रालगत खाणकामगारांची वस्ती आपल्याला त्या ठिकाणी खाणीच्या प्रदेशाच्या भोवताली खाणकामगारांच्या वस्त्या आढळतात म्हणजे तसेच समुद्रकिनाऱ्यालगत कोळी लोकांच्या वस्त्या ह्या समुद्रकिनाऱ्यालगत आपल्याला झालेल्या आढळून येतात यावरून आपल्याला हे लक्षात घ्यायचं की ग्रामीण भागातील व्यवसायांचा हा ग्रामीण वस्तींच्या स्थानावर परिणाम झालेला दिसून येतो आता ग्रामीण भागामध्ये जमिनीची उपलब्धता जास्त असते व त्या मानाने लोकसंख्या कमी असते म्हणजेच लोकसंख्या विरळ असते ग्रामीण भागामधील जमिनीची उपलब्धता जास्त लोकसंख्या कमी लोकसंख्या विरळ असते त्यामुळे ग्रामीण भागात निवासी क्षेत्र हे विस्ताराने खूप कमी असतात म्हणजे शहरामध्ये जसं निवासी क्षेत्र खूप मोठ्या प्र प्रमाणावर असतं त्या मानाने ग्रामीण भागामध्ये मा अत्यंत छोट्या क्षेत्रावर निवासी क्षेत्र म्हणून उपयोजन त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं तर बालमित्रांनो आपण पुढील भागामध्ये ग्रामीण भागातील उपयोजनाचे वेगवेगळे प्रकार अभ्यासूया धन्यवाद